एका एपीआय सचिन वाजेच्या गाडीमध्ये नोटा तर सापडतातच पण नोटा मोजायच्या मशीन सापडतात। महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारचा किमान समान कार्यक्रम काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला अजून कळलं नव्हतं। आता नोटाच्या मशीन सापडल्यानंतर अशा अधिकाऱ्याला संरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री करतात, याचा अर्थ आता नोटा मोजण्याच्या मशीनच्या माध्यमातून किमान समान कार्यक्रम या ठाकरे सरकारचा काय आहे हे स्पष्ट होतंय। दुर्दैवाने